बँक ऑफ महाराष्ट्र शाखा श्रीपूरमध्ये शेतकऱ्यांच्या नावावर बोगस कर्ज प्रकरण करून फसवणूक केल्याची तक्रार जिल्हा प्रशासनाकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं करण्यात आली आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं जिल्हा प्रशासनाकडे मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. बँक ऑफ महाराष्ट्र शाखा श्रीपूर बोरगाव इथं सन 2014 ते 2018 मधील बँक मॅनेजर एस जाफर अहमद आणि शिपाई हनुमंत साहेबराव खरात यांनी तसंच इतर चार लोकांनी मिळून शेतकऱ्यांच्या नावावर बोगस कर्ज प्रकरणं करून कोट्यवधी रुपयांची अफरातफर करून फसवणूक केली आहे. या शेतकऱ्यांना सन 2022 मध्ये कोर्ट नोटीस आल्यानंतर हा प्रकार समजला, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून आत्महत्येस प्रवृत्त होत आहेत. या भ्रष्टाचाराबाबत विशेष अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, या प्रकरणाचा योग्य तो तपास करून कायदेशीर कारवाई करावी आणि संबंधित अधिकारी आणि शिपायांवर गुन्हा दाखल करून शेतकरी व्यावसायिक आणि बेरोजगार यांना योग्य तो न्याय मिळावा अशी मागणी सुमित भोसले यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी केली. म्या पीक कर्ज 5 लाख रुपये काढलं होतं आणि मला आता 14 लाख कर्ज जाऊते. मी एक तर काढलेलं नाही, फक्त 5 लाख काढलेलं आहे आणि त्याला मला न्याय मिळावा. माझे बँक ऑफ महाराष्ट्र शाखा श्रीपूर या शाखेने बरीच मोठी फसवणूक केलेली असून त्यासाठी मला प्रशासनाने लवकरात लवकर न्याय द्यावा हीच माझी विनंती. ही मागणी एवढीच आहे की शेतकऱ्यांची सगळी कर्ज ही बोगस कर्ज माफ झाली पाहिजे. शेतकरी त्यांच्याकडे असणारं कर्ज भरायला तयार आहे, पण बोगस कर्ज माफ झाले पाहिजे. जर ही बोगस कर्ज माफ नाही झाली किंवा ह्या बोगस कर्जाचे जे अधिकारी कर्मचारी दोषी आहेत त्यांच्यावर जर कारवाई नाही झाली तर आम्ही सर्वपक्षीय आंदोलन करणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसमार्फत तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहोत, कारण काही शेतकरी त्यांच्या गाडीमध्ये दावा घेऊन फिरत आहेत आणि ते फास घेण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु त्यांना आम्ही दिलासा दिलेला आहे की तुमची कामं होऊन जातील, परंतु त्या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा दिलासा दिला जात नाही. त्यांना त्या प्रकारचा दिलासा मिळावा एवढीच अपेक्षा आहे. जर दिलासा नाही मिळाला तर आम्ही मोठ्या प्रमाणात तीव्र स्वरूपाचं जिल्हाभर महाराष्ट्रभर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार.